महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक जाहीर सभा जी आहे ती होते आहे आणि या जाहीर सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. कारण आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून संभाजीनगर धार्मिक वादामध्ये या ठिकाणी धकधकत आहे आणि 2 समाजामध्ये मोठी तणाव झाले आणि तणावातून दंगल या ठिकाणी झाली आणि त्या दंगलीवरनं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पेटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदू आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही दंगल झाली की काय असा जो एक आरोप आणि प्रत्यारोप जो आहे तो दोन्ही गटांकडनं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. शिवसेना आणि भाजप म्हणजे शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या गटावर आरोप करतो आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीनं MIM आणि भाजपला या संपूर्ण दंगलीसाठी कारणीभूत या ठिकाणी ठरवलं जात आहे. आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे गट हे अक्षरशः तुटून पडले आणि कुठेतरी भाजपला या संपूर्ण परिस्थितीमध्ये बॅकफूटवर जावं लागले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आपण जर पाहिलं तर पालकमंत्री संदीपान भुमरे असतील, त्याचबरोबर मंत्री अतुल सावे असतील, भाजपाचे अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी आपली बाजू मांडण्यासाठी कुठेतरी कमकुवत पडलेत आणि भाजपाची बाजू जी आहे ती कमकुवत या ठिकाणी दिसलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील, त्याचबरोबर गिरीश महाजन आहेत. गिरीश महाजन यांना तर छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती संपूर्णपणे हाताळण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. तर नक्कीच या संपूर्ण गोष्टीवरनं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे की देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण या प्रकरणामध्ये मागे पडले की काय ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी समोर येताना दिसते आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे ही सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये त्यांची जी एक सभा झाली त्या सभेला मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी जनतेनं दिला आणि जे शिवसैनिक आहे त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सभेला कोकणामध्ये मुस्लिमांनी देखील एक फतवा काढून अक्षरशः या सभेला जा असं पत्रक जे आहे ते काढलं आणि कुठेतरी वातावरण निर्मिती जी झाली आहे मुस्लिम समाजात देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मालेगावला एक मोठी सभा जी आहे ती उद्धव ठाकरेंची झाली आणि खेडमधल्या सभेचा देखील रेकॉर्ड ब्रेक जो आहे तो मालेगावच्या सभेने केला आणि ही संपूर्ण वातावरण निर्मिती जी उद्धव ठाकरेंच्या बाजूने होती त्याला आता जोड जी आहे ती आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ज्या सभा घेतल्या जात आहेत त्याची पहिली सभा जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होताना आपल्याला या ठिकाणी उद्या दिसेल. या सभेचं जर आपण गणित पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरची सभा अतिशय महत्त्वाची का आहे याचं गणित जर आपण पाहिलं तर मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगर संबोधलं जातं. या छत्रपती संभाजीनगर जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा या पूर्वीपासून बालेकिल्ला राहिला आहे. गेल्यावेळी या ठिकाणी MIM जे आहे ते या ठिकाणी निवडून आलं आणि मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्याच पद्धतीने आता देखील मतांचं ध्रुवीकरण जे आहे ते करण्याचा प्रयत्न जो होत आहे तो आपल्याला दिसतोय. खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये 8 लोकसभा मतदारसंघ आपल्याला या ठिकाणी दिसतात. ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे, त्याचबरोबर बीड आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, उस्मानाबाद आहे. हे जालना हे जे मतदारसंघ आहेत यामध्ये जर आपण जालना आणि बीड हे 2 मतदारसंघ जर आपण पाहिले तर साधारणतः सर्व मतदारसंघ काँग्रेसकडनं भाजपने अक्षरशः हिसकावून घेतले. उस्मानाबाद ही शिवसेनेकडे अजूनही आहे, परभणी शिवसेनेकडे होती पण ती आता शिंदेगटाकडे या ठिकाणी गेल्याचं आपल्याला दिसतंय. या सगळ्या गोष्टींवर पुन्हा जर वर्चस्व निर्माण करायचं असेल तर भाजपला मोठी ताकद या ठिकाणी लावावी लागेल. कारण आता जर आपण पाहिलं तर गेल्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीला एक मोठा फटका जो आहे तो MIMने या ठिकाणी दिला होता, वंचितने दिला होता. ती जी मतांची गणितं आहेत ती शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट जो आहे तो भरून काढेल आणि त्यामुळे या 8 मतदारसंघांमध्ये काटेकी टक्कर जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. या 8 मतदारसंघांबरोबरच आपण जर पाहिलं तर या 8 लोकसभा मतदारसंघांबरोबरच जवळपास 48 विधानसभेचे असे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये एक तुल्यबळ लढत जी आहे ती शिवसेना बरोबर भाजपची राहणार आहे आणि त्याला काँग्रेस देखील एक मोठी काँग्रेसला देखील मोठी संधी जी आहे ती मराठवाड्यात आहे. आपण जर पाहिलं तर मराठवाडा हा जर बेल्ट आपण जर पाहिला तर साधारणतः मराठा दलित आणि मुस्लिम बहुल मोठी लोकसंख्या जी आहे ती या ठिकाणी आहे आणि जातीची गणितं जर आपण पाहिली तर कुठेतरी मराठा
दलित आणि मुस्लिम हा जे एक मोठा मतदार आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूने कायम झुकलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण गेल्या वेळेस तो वंचितकडे मुस्लिम आणि दलितमध्ये गेल्यामुळे एक मोठा फटका काँग्रेसला या ठिकाणी बसला होता. पण आता ही मतं पुन्हा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडे वळू लागल्याचं दिसतंय. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा माधव फॉर्म्युला, ज्याला आपण म्हणतो माळी, धनगर आणि वंजारी, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याला जर टक्कर द्यायची असेल तर कुठेतरी एक मोठी संधी जी आहे, एक मोठी फूट जी आहे ती या मराठा मुस्लिम आणि दलित मतांमध्ये या ठिकाणी पाडावी लागणार आहे. त्यासाठी काटेकी टक्कर जी आहे ती होते आणि काटेकी टक्करसाठी छत्रपती संभाजीनगर हे एक ज्याला आपण म्हणतो रणभूमी, राजकीय रणभूमी म्हणून छत्रपती संभाजीनगरचा वापर जो आहे तो या ठिकाणी होतो आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी ही सभा जी आहे त्याला अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित होतील. ती म्हणजे औरंगाबादची दंगल असेल, हिंदू मुस्लिमांमध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती केली जाते, संपूर्ण भारतात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातो, हा जो आरोप काँग्रेस राष्ट्रवादीपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपावर केला जातो आहे तोच आरोप या सभेत देखील होईल. ज्या पद्धतीने शिंदेगड बाहेर पडला ह्याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे अजूनही ठाम राहतील आणि ते आरोप ते या सभेमध्ये देखील होतील. तानाजी सावंत यांनी जे एक गप्पस्फोट केला होता की ही संपूर्ण रणनीती जी आहे ती 2019 पासून शिवसेना फोडण्याची चालू होती, ते एक मोठी संधी जी आहे ती उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि तो एक मोठा मुद्दा जो आहे तो उद्धव ठाकरे गटाला मिळाला, त्यावर देखील भाष्य जे आहे ते या ठिकाणी होईल. आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांचं खासदारकी रद्द करण्यात आली आहे आणि त्यांना या ठिकाणी खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांचं घर देखील काढून घेण्यात आलेलं आहे, हे सर्व मुद्दे कुठेतरी हुकुमशाहीकडे नेत आहेत की काय हा एक प्रचार जो आहे की तो काँग्रेस या सभेत केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे असे अनेक मुद्दे जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील.